नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मागील 24 तासांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी पाऊस बघायला मिळाला आहे। तसेच आज दिवसभरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून दुपारनंतर जोर वाढण्याची शक्यता आहे। आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आणि तालुक्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर चला सविस्तर बघूया। सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पूर्वबाजूला जोर थोडा कमी असून मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो। रामघाट, चांदगड, आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा राहील। कुडाळ, महापण, मालवण, वायगणी, पॉईप, कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। दिग्राला आणि पदगावकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील। कडगावकडे जोर थोडा कमी राहील। कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। कणकवली आणि कुणकेश्वरकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पोंडा, राधानगरी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय। राधानगरीकडे जोर थोडा कमी राहील। कोल्हापूरकडे गगनबावडा आणि खारेपतंगकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि दुपारनंतर देखील काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर, रायपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। पुरंगड, लांजा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं तर रत्नागिरी, नेरवा, मुळगुंड, संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। आणि पूर्वला बेलकर, साखरपा, देवरुख या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर इकडे कोखरोड, मलकापूर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। लगतच्या परिसरामध्ये माखजनकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। आज दिवसभरामध्ये दुपारनंतर जोर वाढण्याची शक्यता आहे। हेदवी, गुहागर, मार्गतामणे, सांडवाडा तसे या ठिकाणी चिपळूण या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर साताराच्या काही भागामध्ये श्रीशिंगे, अवर्डे, सौराट, वसुटपोट, चाकदेव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। दादोल, दागाव, खेड तसेच लोटी या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। दापोली, पाचपंडरी, केलसी, मांडणगड या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि दुपारनंतर देखील काही ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता आहे। घोगरे, बोलापूर आणि महाबळेश्वर मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये राहील। तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय। श्रीवर्धन, दिवेघर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। गोरेगाव, महाड, वरण मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी। तसेच मुरुजंजिरा, ताला, इंदापूर, जितेला, वासा या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। काशी, द्रोहा, नागोठाणा, सुधागड या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता असून शिरगाव, कोलवण, आंबेवाणी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। जोर थोडा कमी राहील आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील जोर थोडा कमी राहील। आज अलिबाग, चोंडी, पेजरी, पेंच, शिरावली, खोपोली मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार। तर कासमत तसंच कुसर, कर्जत या ठिकाणी जोर थोडा कमी राहील। हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। पेठकडे देखील जोर थोडा कमी राहील। तसेच नेरळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। पनवेल, नवी मुंबई, उरण या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मुसळधार देखील बघायला मिळू शकतोय। मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, मेरा भेंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, निंजेगाव या सर्व परिसरामध्ये आज मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय। भिवंडी, खडावली, शहापूर, पेली, उंबरपाडा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतोय। वसई, विरार या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं असता मुंबईच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी राहील। काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय। पालघर जिल्ह्यामध्ये उत्तर भागाकडे जोर थोडा कमी राहील। सपाले, गोदमल, वाडा, परळी, कुदन, मानोर, पालघर, बोईसर, वानगाव, कासाकोड या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। वानगाव, कासाकोड, कुदन या परिसरामध्ये जोर थोडा कमी राहील। हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। तर नागपूरमध्ये बघितलं असतं नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। नागपूर, पाचगाव या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो। हिंगणा, धामणा, कमळेश्वर, दोरली, सावनेर, बडेगाव, बिछवा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा। तर परशिवनी, वाघोली, कामपट्टीकडे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असतं भंडारा, चिखली, वारती, धर्मापुरी, बार्शी, असोली, मौदा, कंधारी
तुमसर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आज. तसेच या ठिकाणी उमरेड, खरगाव, भिवापूर, पवनी, गोथंगाव, वडियल मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. आणि या ठिकाणी गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. तिरोरा, चांगझरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. लांजी आणि साक्री तुरळा या ठिकाणी जोर थोडा कमी राहील, हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. तसंच राजेगाव, वारासिवनी, बालाघाट मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे लगतच्या काही परिसरामध्ये. आणि गडचिरोलीकडे बघितलं असता मार्कसा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. राजोळी, देसाईगंज, आरमोरी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. तर मुरुमगाव, कापसी, गडचिरोलीच्या या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. चामोर्शी, मुलचेराकडे जोर कमी राहील. एटापल्लीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि भांबरगडकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. तसेच अहेरीकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आणि दुपारनंतर देखील काही भागामध्ये जोर वाढू शकतो. चंद्रपूरमध्ये मात्र जोर थोडा कमी राहील, हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, शिरपूर, सोनापूर हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे, जोर थोडा कमी राहील. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भाताडी, भद्रावती, मोहर्ली, कुठवाडा, वरोरा, चारगाव बिके, गुगस रोड या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. आणि यवतमाळमध्ये वणी आणि कायरकडे अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात होऊ शकतो. तसेच पांढरकवडा, पेंढारी, पतनबुरी, गोमूत्री, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजीकडे पाऊसची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडे राहील, पाऊसची शक्यता फार काही नाही. झाला असता तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, शक्यता कमी स्वरूपात आहे यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये. वर्धा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. सेलू, तुळजापूर, बारबडी या ठिकाणी हलक्या स्वरूपात, समुद्रपूर, हिंगणघाट या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. वाडनेर, वाडकी, पुणे या ठिकाणी पाऊसची शक्यता फार काही नाही. बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकतो. काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो. देवळी, कोल्हापूरकडे देखील पाऊसची शक्यता फार काही नाही. तसेच लाडगड, वाधोना आणि कारंजा, आष्टी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतो. आर्वी, तळेगावकडे पाऊसची शक्यता फार काही नाही. आणि अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती जिल्ह्यामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. मोझरीकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी होऊ शकतो हलक्या स्वरूपात. तर मोझरी, मोर्शी, वरुड, नरखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. तसंच अचलपूर, चिखलदारा, चिखलदा, हिरासाल, धारणी या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. हिरासाल, धारणीकडे जोर थोडा जास्त राहील आणि बाकी भागाकडे हलक्या स्वरूपात पाऊस अमरावतीमध्ये बघायला मिळू शकतो. अकोलामध्ये देखील काही भागामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो. अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी पाऊसची शक्यता, हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. अकोला, आळंदा, गोरेगाव, मंजू तसे या ठिकाणी बालापूर, बोरगाव, मंजू या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतो, जोर मात्र कमी राहील. मूर्तिजापूर, दर्यापूरकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी होऊ शकतो हलक्या स्वरूपात. अकोट, तेलाराकडे हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. तसेच वाशिममध्ये मात्र पाऊसची शक्यता कमी स्वरूपात आहे, अंशतः ढगाळ वातावरण राहील, हलक्या स्वरूपात शक्यता नाकारता येत नाही वाशिम जिल्ह्याचा जवळपास सर्वच भागामध्ये. उत्तर भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. आणि बुलढाणामध्ये बघितलं असता देऊळगाव राजाकडे पाऊसची शक्यता आहे. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा, देऊळगाव माही अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. तसेच बुलढाणा, गिरडा, मोटाला, पिंपरीगावली, मलकापूर, दिघी, नांदुरा, बरडगाव या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. आणि जळगावकडे बघितलं असता आज जळगावमध्ये पावसाची शक्यता आहे. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तसेच रावेर, पालील स्टेशन, जानोरी, फैजपूर, यावल, हिरापुरा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. आडगाव, आठवड, चोपडा, काठोरी या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. झाला असता तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो, जोर मात्र कमी राहील. अमळनेर, धरणगाव, एरंडोलकडे आणि परोळाकडे जोर थोडा कमी जास्त राहील. तसंच धरणगाव, एरंडोलकडे रिमझिम पाऊस होऊ शकतो, मात्र हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतो. पाचोरा, भडगाव या ठिकाणी देखील आज पाऊसची शक्यता आहे, हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. पाहूर, जामनेरकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. धुळे, अंजंग, नवारी या ठिकाणी रिमझिम पाऊस होऊ शकतो. साक्री, शिरपूर, सिंदखेडाकडे पाऊसची शक्यता फार काही नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आज पाऊसची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो.
नाशिकमध्ये बघितलं असता नाशिकमध्ये देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, मात्र काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व बाजूला आज पावसाची शक्यता फार काही नाही. मालेगाव मनमाड येवलाकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, शक्यता कमी आहे. आणि बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. तसेच पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. खरपाडा, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय बऱ्याच भागामध्ये. नाशिकमध्ये आज वातावरण कोरडे बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी वणी, निफाड तसेच या ठिकाणी नाशिक, निमगाव, सिन्नर, सिन्नर, लासलगाव, पाटोदा या परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. आणि अहमदनगरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर कमी राहील, मात्र कोपरगाव, शिर्डी, राहता, जवळके, पुलतांबा अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, शक्यता कमी स्वरूपात आहे. श्रीरामपूर, टाकळी, भानकडे हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. देवळाली, प्रवारा, राहुरी, वंभुरी, घोडेगाव, वडोळा, भैरोबा, माका, शिरळ या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तसेच धनगरवाडी, भालवाणी, अहमदनगर, कोडगाव, पाथर्डी, आमरापूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कडगाव, पाथर्डी, जांभळी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सोपे, आल्याने या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. काडा, जामखेड तसंच कर्जत, श्रीगोंदा या परिसरामध्ये देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता अहमदनगर जिल्ह्याच्या या भागामध्ये आहे. आणि पुण्यामध्ये पूर्ववादला जोर कमी राहील. मंचर, चाकण, पुणे या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. सासवड, लोणद, फलटण, बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. आणि सोलापूरमध्ये बघितला, सातारामध्ये बघितला असता साताराच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील. सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, अणदा, वडूज, कुरोली, कटावणी, दलदैवडी, मोल, आद्राकी, देवरा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. मेढा, वसुरपोट, सौराट, अळशी, शिंग्यावडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय. तर सोलापूरकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलेऊकडे हलक्या स्वरूपात राहील. पंढरपूर, माहूर हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तसेच इचलगाव, सोलापूर, अकलकोट हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे, जोर मात्र कमी राहील. जत आणि संख या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. सांगलीमध्ये मात्र आज जोर थोडा कमी राहील. अंशतः ढगाळ वातावरण आणि काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागज, कानापूर हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तासगाव तसे या ठिकाणी बघू शकता. शिरोळ, इचलकरंजी, मंगसुली, जक्राती, किरंगी, अथनी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनियास्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तर कोकरूड, मलकापूर, पडोळा, संगरूळच्या काही भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय. राधानगरी आणि गगनबावडाकडे जोर थोडा जास्त राहील. बिद्री, मुरगुंड, कापसी, गारगोटीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं असता औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर बाजूला जोर थोडा जास्त राहील. मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. औरंगाबादमध्ये औरंगाबाद, सेंद्रामडी, सी पिपरी तसं या ठिकाणी निंबे, जळगाव, बिटकिंगी या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील. आणि गंगापूर, धरणक्षेत्राकडे बघितलं असतं धाकेपाल, पैठण, दहीगावणे, भक्तापूर हलक्या स्वरूपातच पाऊसाची शक्यता आहे. आणि उत्तर भागाकडे बघितलं असता दौलताबाद, एलोरोफाय, देवगड, नूर, कन्नड, अंबाला, साईगवान, चाळीस गाव हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय. तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार देखील बघायला मिळू शकतोय. फुलंब्री, विरामगाव, पिशोरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी जोर वाढू शकतोय. तसेच या ठिकाणी बघू शकता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद, समतनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन अंशतः ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. बदनापूर, जालना हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तर गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी या परिसरामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतोय. वडीगोत्रीकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आज आहे. तसेच रामशोगाव, छोटा, मंगळूर, उमापूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि बीडमध्ये गेवराईकडे हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. तसेच या ठिकाणी कोकरमाऊ, बीड, वडवणी, तळगाव, शिरसा, सोनपेठ, गंगाखेडच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. परभणीच्या काही भागामध्ये धारूर, केज या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय. शक्यता कमी आहे मध्यम स्वरूपाची पावसाची. तसेच येळंब, चौसाळा, पाटोदा, खर्डा, जामखेड हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. आणि उस्मानाबादमध्ये मात्र थोडा जोर जास्त राहील. हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. कळंब, मासा, तारखेड, भूम, पाथोड हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. येडशी तसे या ठिकाणी पेठ, खामगाव, उस्मानाबाद, बिलीम, तुळजापूर हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. लातूरमध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. लातूर, औसा या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. शिरोडनपाल, निलंगा, भालकी, उदगीर हा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय.
परभणीमध्ये परभणी झरी बोरी जिंतूर अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी पाऊस वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. सेलू पाथरीकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. नांदेडमध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय तर काही ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. तर हलक्या स्वरूपात पाऊस बासमत पूर्णा अर्धापूर तसं पूर्णा या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. आणि बाकी भागाकडे पाऊसची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील. भोकर वेसना पेठुंबरी धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर मुखेड या परिसरामध्ये पाऊसची शक्यता फार काही नाही. हिमायतनगर उमरखेडकडे देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. आणि हिंगोलीमध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे. हिंगोली अणदाह कळमनुरी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. आणि बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडेच राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता हिंगोलीमध्ये फार काही नाही. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.